मुंबई मध्ये 1140 मशिदी आहेत आणि त्याच्यापैकी 135 मशिदींवरती सकाळची अजान 5 वाजायच्या आत लावली गेली. या बाबतीत बरं मी काल पण सांगितलंय परत एकदा सांगतो हा सामाजिक विषय हा धार्मिक विषय नाही. याला जर धार्मिक वळण द्यायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आम्ही हे फक्त बोललो तुम्ही ही गोष्ट दाखवली लोकांपर्यंत पोहोचवली लोकांनी ही मान्य केली त्याच्यामध्ये ज्या मशिदी होत्या त्या मशिदीमधले जे मौलवी होते त्यातल्या अनेकांना हा विषय समजला त्यांच्यापर्यंत पोहोचला सरकारपर्यंत पोहोचला. सरकारमधल्या मी पोलीस दलाला देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. मी तुम्हालाही खास करून धन्यवाद देईन की तुम्ही हा लोकांपर्यंत नीट विषय पोहोचवलात. दिवसभर जी काही 4 ते 5 वेळा जी काही भांग दिली जाते जी काही त्यांची प्रार्थना ते म्हणतात जे लाऊडस्पीकरवरनं म्हणतात ती जर परत जर त्यांनी दिली तर आमची लोक हनुमान चालीसा त्या त्या वेळेला वाजवणार म्हणजे वाजवणार. आताची पत्रकार परिषद ही मी 6 वाजताची जाहीर केली होती परंतु काही सूचना या मला असं वाटतं आत्ताच जाणं गरजेचे आहेत म्हणून मी 6 वाजताची पत्रकार परिषद मी आत्ता 1 वाजता केली. आज सकाळपासून मला महाराष्ट्रातल्या विविध भागांमधनं मला फोन येत आहेत आमच्या नेत्यांना सगळ्यांना फोन येत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक ठिकाण फोन येत आहेत किंवा माहिती मिळते त्यांची. पोलिसांचे फोन येत आहेत पोलीस काही गोष्टी सांगतात. सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पोलीस नोटिसेस पाठवत आहेत डिटेन करतायत पकडतायत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत काय होते एवढाच फक्त आम्हाला प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करतायत त्यांना तुम्ही सजा देणार त्यांना तुम्ही डिटेन करणार आणि जे कायद्याचं पालन करत नाहीये त्यांना तुम्ही मोकळीक देणार. तरी मी आज तुम्हाला एवढं निश्चित सांगेन की जवळपास 90-92% ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते पण मी खास करून त्या सर्व मशिदींमध्ये जे काही काय चालवणारे जे कोणी मौलवी वगैरे जे कोणी असतील त्यांचे मी खास आभार मानू की माझा आमचा जो विषय आहे तो विषय त्यांना नीट समजला. तर मला आता मुंबईचा जो रिपोर्ट आलाय त्या मुंबईच्या रिपोर्ट प्रमाणे मुंबईमध्ये 1140 मशिदी आहेत आणि त्याच्यापैकी 135 मशिदींवरती सकाळची अजान 5 वाजायच्या आत लावली गेली. काल मला ते विश्वास नांगरे पाटील यांचा मला काल फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व मशिदींशी बोललेलो आहोत त्यांच्या मौलवींशी बोललेलो आहोत ते कोणी सकाळची अजान लावणार नाही. मग या ज्या 135 मशिदींवरती जी अजान सकाळी 5 आत झाली यांच्यावरती आत्ता राज्य सरकार कोणती कारवाई करणार आहे की फक्त आमच्याच मुलाला उचलणार आहे. एक विषय मला असं वाटतं आपण समजून घेतला पाहिजे हा विषय क्रेडिटचा नाहीये की हे आमच्यामुळे झालं किंवा कोणामुळे झालं हा विषय नाहीये. मला असं वाटतं की सामंजस्याने जर सगळ्यांनी जर हे विषय नीट हाताळले तर हा विषय सगळ्यांचा आहे. म्हणजे हा एकटा क्रेडिट काय बाबा आमच्यामुळे 92% ठिकाणी अजान झाली नाही मला नाही असल्या क्रेडिट घ्यायची इच्छा पण नाही. आम्ही हे फक्त बोललो
तुम्ही ही गोष्ट दाखवली, लोकांपर्यंत पोहोचवली, लोकांनी ही मान्य केली, त्याच्यामध्ये ज्या मशिदी होत्या त्या मशिदीमधले जे मौलवी होते त्यातल्या अनेकांना हा विषय समजला, त्यांच्यापर्यंत पोहोचला, सरकारपर्यंत पोहोचला. सरकारमधल्या मी पोलीस दलाला देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. मी तुम्हालाही खास करून धन्यवाद देईन की तुम्ही हा लोकांपर्यंत नीट विषय पोहोचवलात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक कलेक्टिव्ह एफर्ट होता आणि ज्याच्यातनं लोकांना जो त्रास दिवसभराचा होतो तो कमी होईल किंवा बंद होईल ही यातनं अपेक्षा आहे. हा विषय फक्त काही मशिदींवरच्या भोंग्यांचा आहे अशातला भाग नाही, मंदिरांवरती काही ठिकाणी आहेत तेही खाली आले पाहिजे. ज्याचा ज्याचा या गोष्टींचा लोकांना त्रास होतो मला असं वाटतं ती गोष्ट बंद झाली पाहिजे. मला काल विश्वास नांगरे पाटलांनी मला सांगितलं की आम्ही इतक्या आमच्याकडे ऍप्लिकेशन आले आणि इतक्या आम्ही मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली. मला एक गोष्ट कळत नाहीये की आता मुंबईत महाराष्ट्रामध्ये ज्या मशिदी आहेत यातल्या बहुतांशी मशिदी या अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींवरती लागलेले भोंगे हे अनधिकृत आहेत आणि त्यांना सरकार परवानगी देते अधिकृत. हे माझ्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे, कोणाच्याही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवाने देताय कशासाठी, कोणासाठी देताय? मी आत्ताची पत्रकार परिषद ही घेणं एवढंच माझं आत्ताचं कारण आहे की हा विषय फक्त सकाळच्या अजान पुरताचा नाहीये. दिवसभर जी काही 4 ते 5 वेळा जी काही भांग दिली जाते, जी काही त्यांची प्रार्थना ते म्हणतात, जे लाऊडस्पीकरवरनं म्हणतात, ती जर परत जर त्यांनी दिली तर आमची लोक हनुमान चालीसा त्या त्या वेळेला वाजवणार, म्हणजे वाजवणार. प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन जर समजा तुम्हाला करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेले डेसिबल्स मी काल माझ्या पत्रामध्ये दिलेले आहेत. साधारणपणे जिकडे लोकवस्ती असते त्या लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबल पर्यंत तुम्ही स्पीकर लावू शकता परवानगी घेऊन. काल विश्वास नांगरे पाटलांनी मला जे सांगितलं की आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे, तुम्ही 365 दिवसाची कशी काय देऊ शकता? आम्हाला परवानगी देताना दिवसाची परवानगी तुम्ही देणार? सणासुदीला देताना तुम्ही 10 दिवसाची 12 दिवसाची अशी परवानगी देणार आणि यांना 365 दिवसाची देणार कशासाठी? आणि मला असं वाटतं यांनी पण रोजच्या रोज परवानगी मागितली पाहिजे, तीही सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या डेसिबलच्या नियमात बसून. आता ते जे 45 ते 55 डेसिबल सांगितलंय म्हणजे आपल्या घरचा जो मिक्सर असतो त्या मिक्सरचा जो आवाज येतो तेवढे डेसिबल, याच्यावरती जाता येणार नाही. आता प्रश्न असा आहे, मी सांगितलं होतं की हे पहिले भोंगे खाली उतरवा. पोलिसांना काय एकच धंदा आहे का रोज सकाळी डेसिबल मोजत बसायचं? लोकांनी फक्त एवढीच गोष्ट करत बसायची का की यांचे डेसिबल जास्ती आहे का कमी आहे? तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, तुम्हाला तुमच्या मशिदीमध्ये प्रार्थना म्हणायची आहे, म्हणा. तुम्हाला माईक लागतो कशाला आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? कोणाला ऐकवायचंय तुम्हाला? त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे की याच्यावरचे अनधिकृत हे भोंगे हे खाली उतरले गेले पाहिजेत, उतरवले गेले पाहिजेत आणि जोपर्यंत हे उतरवले जाणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार. हा विषय आंदोलनाचा एक दिवसाचा विषय नाहीये, हा कायमचा विषय. जोपर्यंत ह्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आम्ही जे सांगतोय सुप्रीम जे सरकार सांगतोय आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय, मग जर करायचं असेल तर पूर्ण करा. याला जर वाटत असेल की आमचं आज झालंय सगळीकडे बँडो ठिकाणी काही काय अजान झाली नाही म्हणून आम्ही काहीतरी खुश होऊ वगैरे, अजिबात होणार नाही. हे दिवसभरामधल्या ज्या काही वांगा दिल्या जातात त्या देखील त्याच डेसिबलमध्ये लागल्या पाहिल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा जर जास्ती लागल्या गेल्या हनुमान चालीसा चालू राहणार. यांचा जर या बाबतीत बरं, मी काल पण सांगितलंय परत एकदा सांगतो, हा सामाजिक विषय हा धार्मिक विषय नाही. याला जर धार्मिक वळण द्यायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आमची अजिबात इच्छा नाही की कुठे शांतता बिघडावी या महाराष्ट्रातली देशातली
किंवा कुठे दंगली व्हाव्यात अजिबात इच्छा नाही, गरज पण नाही. तुमच्या जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्या वेळेला तिकडे बाग दिली गेली त्यावेळेला मी हे पोलिसांना सांगितलं, अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेवल प्रकरण झालं असतं मला जरा सांगा. सो आम्ही ही गोष्ट शांततेमध्ये समजून सांगतोय, सरकारनी पण ती गोष्ट ऐकावी, समजून घ्यावी, पोलिसांनी समजून घ्यावी. आता त्या आमच्या लोकांची धरपकड कशासाठी धरपकड करते मला कळत नाही. मला मोबाईलच्या काळात कम्युनिकेशनची साधनं एवढी सगळ्या बाजूनी असताना तुम्ही माणसं पकडून काय होणार, हातामध्ये काय लागणार तुमच्या. हे अजून 60-70 दशकामधला विचार करतायत का की राज ठाकरेचं भाषण सुरू झाल्यावरती तिकडची वीज बंद करा. अरे वीज काय बंद करायची, मोबाईल वरती दिसतं की भाषण. इतका मूर्खपणा हे कुठच्या काळामध्ये जगतात मला कल्पना नाही. मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून फक्त मला एवढंच सांगायचं होतं, हा विषय एक दिवसाचा नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण मला हेच सांगायचं आहे, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या हिंदू बांधवांना पण हीच मला गोष्ट सांगायची आहे की हे हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या ज्या मशिदींमधले मौलवी ऐकणार नाहीत, जिकडे लाऊडस्पीकर लागतील तिकडे हनुमान चालीसा त्याच्या दुप्पट आवाजात लागला गेला पाहिजे, त्याशिवाय हे जण जर समजणार नसेल. आणि मी पोलिसांच्या कारवाईची मी अपेक्षा करतोय की या 135 मशिदींवरती मुंबईतल्या, खास करून महाराष्ट्रातले तिकडचे जे काही कमिशनर असतील ते बघतील, पण मुंबईतल्या मुंबईचे पोलीस कमिशनर, मुंबईचे पोलीस हे या 135 मशिदींवरती काय कारवाई करणार आहेत आणि करणार आहेत की नाही करणार आहेत ते एकदा समजू देत. ते त्यांच्या धर्माला जर समजा घट्ट राहणार असतील तर आम्हाला पण आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. याचा पोलिसांनी विचार करावा, सरकारने विचार करावा. आणि मला असं वाटतं की त्या महाराष्ट्रात शांतता नांदावी, लाऊडस्पीकर बंद व्हावे. जेव्हा तुम्हाला सणासुदीला लागतायत, काही सभांना लागतायत, कुठच्या कारणाला लागतायत आपण समजू शकतो लाऊडस्पीकर, पण 365 दिवस सकाळी उठल्यापासून दिवसभरामध्ये 4-4, 5-5 वेळा तुम्ही जर ऐकवणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय ते. याचा महिलांना, विद्यार्थ्यांना, कोणी आजारी ग्रस्त असतील तर त्या गोष्टींचा त्रास होतो एवढं पण समजत नाही. ह्यांच्या म्हणजे ह्यांचा धर्म मोठा माणुसकीपेक्षा. परंतु मी परत सांगेन आपल्याला की ज्या मशिदींवरचे सकाळी आज अजान झाली नाही त्यांनी देखील याच्या पुढे ज्या वेळेला त्यांना काय प्रार्थना म्हणायची आहे, एक तर पोलिसांनी भोगे खाली आणले पाहिजे, तुम्हाला जी काय प्रार्थना करायची मशिदीमध्ये करा. आणि हे आवाज बंद झाले पाहिजेत महाराष्ट्रामधले, एवढीच फक्त मी अपेक्षा करतोय. परत एकदा सांगतो हा विषय एक दिवसाचा नाही, तुम्ही 4 तारीख म्हणून 4 तारीख पकडू नका, हा कायमस्वरूपी राहणार जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत. एक प्रकारे जोपर्यंत हा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत तुम्ही हे आंदोलन तीव्र करता, यामुळे समाज स्वास्थ्य किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, याचा विचार त्यांनी करायचा आहे, मी नाही करायचंय ना. मी तर सोपं सांगतोय की ही गोष्ट बंद करा म्हणून, तुम्ही मला काय प्रश्न विचारताय. असा एक आरोप केला जातो, प्रश्न आरोप करण्यापेक्षा त्यांना सांगा ना की ही गोष्ट बंद करा. कोणी प्रार्थना तुमची काय धर्माची असेल ती म्हणू नका, हे मी सांगतोय का, मी हे बोलतोय का, नाही ते म्हणा, तुमच्या मशिदीत म्हणा, तुमच्या घरात म्हणा. खरं तर धर्म हा तुमच्या घरामध्ये असला पाहिजे. देवळामध्ये जातो आपण, नमस्कार करतो, परत येतो. आपण या तिकडे प्रत्येक जण जो जातो तो काय आरती करत बसत नाही. मला असं वाटतं मी तुम्हाला एक बाहेर निरोप दिला होता ना, तुम्हाला मगाशी निरोप दिला होता की मला जे बोलायचंय मी आपल्या समोर येऊन मांडीन. हा काही प्रश्नोत्तराचा तास नव्हे. माझं हिंदी चांगलं नाही रे एवढं. हमारे कार्यकर्ता का धरपकड़े जो चल रहा है.
आज 4 तारीख है, 4 तारीख को हम लोगों ने मस्जिदों के ऊपर के जो लाउडस्पीकर है वो बंद करने के लिए सरकार को विनती की थी, और 4 तारीख के बाद हम लोग अगर लाउडस्पीकर चलाए गए तो उसके सामने हम लोग हनुमान चालीसा इस महाराष्ट्र में देश में लोग चलाएंगे, लाउडस्पीकर के ऊपर चलाएंगे, ये हम लोगों ने कहा था। उसके हिसाब से अगर महाराष्ट्र में आज का मुझे जो समझ आया है, जो सुबह मुझे बताया गया, उसके हिसाब से कुछ 1400 या 1500 कुछ मस्जिदें हैं, और उसके ऊपर से 135 मस्जिदों के ऊपर सुबह 5 बजे के पहले जो सुप्रीम कोर्ट ने जो बताया वो नियम तोड़कर 135 मस्जिदों के ऊपर सुबह अजान लगाई गई लाउडस्पीकर के ऊपर। मैं पूछ रहा हूँ महाराष्ट्र की पुलिस को, इन 135 मस्जिदों के ऊपर आप कौन सी कार्रवाई करने वाले हैं? आप हमारे कार्यकर्ताओं को पकड़ रहे हैं और इनके ऊपर कौन सी कार्रवाई कर रहे हैं? आपको मैं बता दूं कि ये एक दिन का आंदोलन नहीं है, ये जारी रहेगा, और इसके बाद भी जहां जहां पे ये जो सुप्रीम कोर्ट ने डेसिबल का जो नियम बताया है, मैंने आपको बताया कि सुप्रीम कोर्ट ने जो बताया है कि 45 से 55 तक डेसिबल होना चाहिए लाउडस्पीकर का, 45 से 55 डेसिबल का लाउडस्पीकर होना चाहिए, इसका मतलब है हमारे घर में हम लोग जो मिक्सर लगाते हैं, ग्राइंडर मिक्सर जो लगाते हैं, उसका जो आवाज रहता है उतना आवाज, अगर इसके आगे जाएंगे तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ये सुप्रीम कोर्ट ने कहा है। मैं देख रहा हूं कि कार्रवाई हो रही है नहीं हो रही है, होगी या नहीं होगी, या सिर्फ हमारे ऊपर होगी। हम इस देश में महाराष्ट्र में शांतता चाहते हैं, कोई दंगा फसाद नहीं चाहते, हम सिर्फ चाहते हैं कि जैसे मस्जिदों के ऊपर है, अगर इलीगली अगर मंदिरों के ऊपर भी होगा वो भी निकालो आप। ये विषय सामाजिक है, ये धार्मिक विषय नहीं है, ये पहले समझ लो आप, और उसके हिसाब से मुझे लगता है किसी भी सरकार को इस देश में, किसी भी राज्य सरकार को या वहां की पुलिस को इस तरह की एक्शन उनको लेनी चाहिए। अगर आप सुप्रीम कोर्ट का अगर आप कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कर रहे हो तो सुप्रीम कोर्ट इसके आगे क्या करने वाली है ये भी मुझे देखना है, कि एक बार फैसला सुना देती है आप, और फैसला सुनाने के बाद अगर नीचे जो सरकारें हैं वो उसका इम्प्लीमेंटेशन अगर नहीं कर रहे हैं तो फिर फायदा क्या है सुप्रीम कोर्ट का? सुप्रीम कोर्ट का डिसीजन है, डिसीजन के बाद अगर सरकारें नहीं मानती तो क्या करेंगे आगे? और जब निवेदन की भाषा जब नहीं समझ में आती तब आंदोलन की भाषा शुरू हो जाती है, और इसके लिए आंदोलन है, ये एक दिन का आंदोलन नहीं है, ये चालू रहेगा जब तक ये आवाजें लाउडस्पीकर बंद नहीं होते, तब तक ये चालू रहेगा, ठीक है।